राज्यात बालमृत्यू दर कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बेबी केअर किट या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मंत्रालयामध्ये बेबी केअर किटचं उद्घाटन करण्यात आलं. या संदर्भात काय बोलत आहेत पंकजा मुंडे पाहूयात. हे बेबी किट नसून हे आईचं किट आहे, तर ते आईने वापरायचं आहे. मुलाला गुंडाळण्यासाठी गरम कपडा असावा, त्याचं नखं काढण्यासाठी छोटं बेबी नेलकटर असावं, त्याचं सतत ताप मोजावं लागतं. पहिले 3 महिने जर बाळाला ताप आला तर ब्रेनमध्ये फिवर जाऊन बाळाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, त्यामुळे त्याचं थर्मामीटर असावं. गरीब आणि ग्रामीण लोकांकडे हे साहित्य नसतं. त्याला हातमोजे पायमोजे असावे त्याला उबदार ठेवण्यासाठी. त्याच्याकडे गावाकडे लोकांकडे बांधायला काही नसतं, लंगोट नसते, मग ही ते युजेबल आणि अशी प्लास्टिक कोटेड लंगोट असावी, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये 2000 रुपयापर्यंतचं साहित्य आहे. छोटा बाळासाठी एक खेळणी आहे, हे सगळं त्याला मॅट आहे प्लास्टिकची, ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये आपण त्यांना दिलेल्या आहेत. आणि एक बाळाला स्वागत करण्याची योजना आहे, मुख्यमंत्री शिशु स्वागत असं आम्ही त्याचं किट असं त्याचं आम्ही नामकरण आज केलेलं आहे. तर आपण पण त्याचं मुख्यमंत्री शिशु स्वागत किट असंच नामकरण करावं. तर या योजनेमध्ये सुमारे 4 लाख महिलांना प्रसूती ज्यांच्या प्रथम होतात त्यांना याच्यामध्ये आम्ही याचं स्वागत किट त्यांना देऊन त्यांना मातृत्वासाठी तयार करण्यासाठी आमचं एक योगदान देणार. वितरणाची काय व्यवस्था असणार आहे? अंगणवाडी सेविका, कारण महिला बालकल्याण खात्याने हा निर्णय घेऊन ही योजना आणलेली राबवली, तर माझ्याकडे अंगणवाडी सेविका गावोगावी असल्यामुळे आणि कुपोषणाच्या आमच्या निर्मूलनाच्या कामामध्ये सर्वात मोठं योगदान करत असल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आम्ही हे वितरण करणार आहोत. ज्या गर्भधारणा केलेल्या माता आहेत त्यांच्या शेवटच्या म्हणजे 9व्या महिन्यामध्ये वगैरे त्याच्यामध्ये आपलं नाव जे त्यांनी नोंदवलं तर त्यांना आम्ही गर्भ म्हणजे डिलिव्हरीच्या आधीच देऊ, कारण आमची अशी अपेक्षा आहे की ते बाळाने तात्काळ ते वापरायला सुरू करावं. म्हणजे हायजेनिक कंडिशन राहतील, स्वच्छता राहील, उबदार राहील आणि बाळाच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल आणि याचा कुठे ना कुठे बाळाच्या चांगल्या सुदृढ असण्यावर नक्की परिणाम होणार आहे. त्यामुळे आम्ही तसं देणार आहोत. आणि जन्म झाल्यानंतर त्या परिवाराने नोंद केली तर शक्यतो गर्भधा असताना त्या घेतीलच, पण जन्म झाल्यानंतर सुद्धा त्यांनी याच्याबद्दल नोंद केली की आम्ही असं असं रुग्णालयामध्ये आमची प्रसूती झालेली आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही उपलब्ध ते करून देणार आहोत. राज्यातील बालमृत्यू दर कमी होण्यासाठी सरकारने जे हे पाऊल उचलले आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे. आता आगामी निवडणुका येत आहेत, त्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या योजनेचा आत्ता शुभारंभ होत आहे, पण आता हे शेवटपर्यंतच असंच राहील का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन करण शिंदेसह पूजा बनारसे, गिरगाव.